का तुझमें लिखता है जाणचा लवकर नीट आणि दुसऱ्या ताटात आण. उशी व्याखायचे काम करते मार खायचं. तिला मारत नाही, मार नाही म्हणून ती तसली एवढी शेपरली. तर या जेवण करायला थोडा आणि म्हणलं म्हणून तसं करते बाई. तिलाच खायची होती पुरी भाजी म्हणून मी पुऱ्या बनवल्या. आणि काय बी म्हणते मम्मी पुरी भाजी बनवली का? मी म्हणलं हा. मला म्हणते कशाची भाजी बनवली? मला वाटलं बया म्हणली, मला तर वाटलं मटकीची बनवली असते. आता मटकी तर आहे का ग? ती वाळलेली मटकी आहे, ती भिजायला घाल. उद्या मटकी करू. आणि मटकीची भाजी केली की मग त्याचा रसा रसा काढून खायचा आणि ती मटकी मटकी साईडला. मग त्या मटकीला राहते का पुन्हा चव? सुक्की केल्यावर तर कुणीच तिला बघत नाही. मटकीची पातळ भाजी असली का नाही? हा खाते का कोण? नुसतं बनवायचं आणि फेकायचं. मग मला काय जितकं पोटात जातं तितकं मी बनवायचं ह्यांच्यासाठी, ह्यांनाच ठेवायचं माझ्यासाठी. काय ग मी किती वेळा किती जागा तर बदलल्या असत्या. आणि ही काय ही ह्याला रोग आला इथंच. सगळ्या तुला जेवायचं का खायचंय का भाजी? नाही खायची असली तर खा, पण तुझ्या चक्रा ह्याच्या चक्रा किती झाल्या? तिथं बसली ती तवी, हिथंच बसली तवी ती किडू अजून माझ्याच मग का त्याला ठेवतात ताटात. तर बाका ही दप्तर कुणाचं? तुझंच आहे ना? उचल लवकर घरात नाही जा. आणि ठेवल्या हांडा भरून आणल्या ना? मी जागणार नाही त्याच्यावर. तो ओतून द्यायचा आणि परत दुसरा भरून आणायचा. काय सकाळपासून खाल्लं सुद्धा नाही मी जीवाला. ह्या काय इथं आताशी मी आवरलं या रातभर जागती या भीती मी रातभर जागती एकटी. आणि ह्यांना झोपून ह्यांना राखण रातभर बसते मी वॉचमॅनगिरी करत. आणि दिवसभर परत अजून ह्यांना खाया पिया घालायच्या हमाल्या करत बसायचं. अगं ती तरी बारका आहे, पण तू एवढे मोठी घोडे आहेस, तुला हांडा भरून आण म्हणलं तर तू अगोदर नखरा केला परत घेऊन आलीच्या आली हांडा. आणि इथं आणून उघडाचं मांडलाय माझ्या मड्यावर. उत पाणी आता मड्यावर खा. भाजी खायची असली तर चांगली लागते. काय कुठे बोलव तिला? पुऱ्या केल्यात बरं का? पुरी बटाट्याची भाजी, बटाट्याची भाजी एवढी सुंदर लागायला लागली असं वाटायला लागलंय की ह्याचा वडा बनवलेला लय परवडत. वडा पावला कारण त्या दिवशी आम्ही आरोही हॉटेलवर गेलो होतो ना सोनीच्या इकडं गेल्यावर, तर त्यांना त्या वडापावच्या ह्याच्यामध्ये त्या भाजीमध्ये काय काय टाकलं ती मी लक्ष दिलं. तर त्यांना टाकलं होतं हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, अद्रक, लसूण आणि त्याची सगळ्याची पेस्ट करून त्याची फोडणी दिली होत्या. शेम तासाच बटाटा झाला. फरक एवढंच आहे की आता ह्या बटाट्याला का नाही नुसता बेसन पिठात हे करून तळलं ना तर एक नंबरच वडा लागणार आहे. आणि तसेच मी बटाट्याची भाजी बनवली, ह्याला कढीपत्त्याची फोडणी दिली जिरी मोहरी टाकून. तुम्हाला काय आता दिसणार नाही कारण पाटी म्हटले साईड पांढरी आहे ना, पांढरा असला ना ते मग सगळं चमकतं तोंडावर. तर ही झालं आपला पुरी भाजीचा. आता तुम्हाला दाखवते की ही राजगिरीची भाजी. राजगिरीची भाजी एकदम फंटास्टिक झाली आहे. तुम्हाला सांगते ही काय मी शिजवून हे घेतलेलं नाही, हे फक्त मी स्वच्छ पाण्यानं धुवून घेतले. आणि लसूण हिरवी मिरची मिक्सरमध्ये फिरवली, तेल ओतलं, तेलामध्ये ती वाटलेलं टाकलं लसूण आणि काय म्हणतात ते हिरवी मिरची ती टाकली त्याच्यामध्ये, ती भाजी धुतलेली टाकली, थोडासा मीठ आणि शेंगदाण्याचा कूट टाकला, झाकून ठेवलं. त्याला ॲटोमॅटिक पाणी सुटलं, पाणी ते आटून दिलं. पाणी आटून दिल्यावर ते ज्वारीच्या भाकरीसंग खायला लागलं.
मला स्वयंपाक सगळा येतो पण खायचा कटाळा येतो. आणि कंबर कसं दम धरत नाही व माझे. खरं तुम्हाला शपथ सांगते, छोकुलीची शपथ मरायला बी खोटी शपथच नाही खाल्ले तर कशाला मरते. तो बघा तिला म्हणलं छोकुलीची शपथ, छोकुलीची खरंच शपथ. बोलवायची का माणस दवाखान्यात न्यायची का डायरेक्ट अकरावर न्यायचं. भांडी गोळा कर, तो का आबळ वाजायला लागलं. कर भांडी गोळा. भांडी तुला घासायला लावणार आहे पाऊस आल्यावर. मी तर नाही घासत घरात नगर बी. आण आण बाहेर, मी भांडी घासते ते मी पाऊस. तू लवकर जर आणली तर मी घासणार. बघ किती वाजतंय बघ आबाळ. फोनला चार्जिंग हे करून ठेवावं लागल. त्या पोरीला तर काय खाया प्यायचं काय ध्यान बिन आहे का नाही. का डबा भरून गेली तिकडं. डबा भरून नेलाय का खेळायला. डबा भरून घेऊन गेली का बे. पुरी चपाती एवढी एक पुरी केली बघा. मी तुझ्या दोन पुऱ्यातच पोट भरलंय. पण मी मुद्दा म्हणून हे म्हणलं एवढं एवढं पोर लाटत बसू बाई म्हणलं. आतमध्ये घाम घुम जेऊ झालता. आग आग ते कुत्रा हान हान सवय लागल बरं त्यांना. अजून मग एवढं मोठं गेट टाकून काय फायदा आहे. त्या बघ हा तस बघ की आग त्यांना कळत बी नाही. आणि पोरगी तर अवकाश भांडी कुंडे अर्धी वट बाहेर आणून ठेवती का कामदार. कवा ठेवले ते भांडे सकाळी ठेवलेत का काय काय माहिती. मग अर्धी घरात आणि अर्धी बाहेर. जाऊ दे खायचंच झालं माझं. मुरुत तिकडं मग खाऊच वाटत नव्हतं. आता संध्याकाळी खाल्लं तर खाल्लं नाही तर झोपले तसेच. संध्याकाळी नाही करायचं स्वयंपाक आपल्याला. आताच केला लय म्हणता का स्वयंपाक. दोन भाकऱ्या केल्या पुऱ्या केल्या लेकरं बी आताच जेवले ते. टिफिनचा डबा आणा मला आणि टिफिनचा डबा आणा बाटले आणा आणि पुण्याच्याला अजून हुडकत बसायचं. तुम्हाला वाटतं नुसतं आणा मला आण. आम्ही त्याची कशी वाट लावायची ते लावतो. नुसतं मागू मागू घ्यायचं पण त्याला नीटनेटकं ठेवायचं ना. चार चार दिवस डबा तर नेला तर चार चार दिवस त्या दप्तरात बाहेर सुद्धा निघत नाही. पा पुरा लागू असतं. ठेवायची जागा आहे का ते. चला आता उद्या राहिलेला व्हिडिओ बनवू.